नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग सन दोन हजार चोवीस आज झालेल्या आरोग्यसेवक परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या संदर्भात या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा स्पायरो गायरा हे हिरव्या रंगाचं सेवाळ असून ते काय असते बघा स्पायरो गायरा हे हिरव्या रंगाचं सैवाळ असून ते पुढील पैकी काय असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील स्पायरो गायरा हे हिरव्या रंगाचं सैवाळ असून ते स्वयजीवी असते बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील लाकडामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेला पुढील पैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील वॅक्टोग ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक चौथा बघा हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ खालीलपैकी कोणतं आहे बघा हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ पुढीलपैकी कोणतं फळ आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राही लिंबू हे फळ हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे ते फळ आहे बघा अपेक्षा क्रमांक पाचवा बघा बीसीजी ही लस पुढील कोणत्या रोगापासून बचाव करते बीसीजी ही लस पैकी कोणत्या रोगापासून बचाव करते बघा विद्यार्थी म्हणून ऑशन क्रमांक या ठिकाणी सी राहील बीसीजी सी जी हि लस प्रामुख्याने क्षयरोगापासून ती बचाव करते बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते बघा खालीलपैकी कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून प्रामुख्याने ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक डी राहील पिट्युडरी ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा मायग्रेन या आजारावर उपयुक्त पैकी कोणते असते मायग्रेन या आजारावर उपयुक्त जीवनसत्वे पुढील जीवनसत्व असते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील सायनेको बॅलमिन ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा मानवी शरीरामध्ये श्वेत पेशींचं मुख्य कार्य पुढीलपैकी कोणते असते मानवी शरीरामध्ये श्वेत पेशींचं मुख्य कार्य पुढीलपैकी कोणते कार्य असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील hey, शरीर रक्षण हे श्वेत पेशीचं प्रमुख कार्य असते बघा ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर आप राहील बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा विषय वडीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय भारतीय राज्यघटनेप्रमाणे आरोग्य हा विषय पैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील आरोग्य हा विषय राज्यसूचीमधला मधला तो एक प्रमुख विषय आहे बघा क्रमांक दहावा बघा चिकनगुनिया विषाणूचा शोध सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुढील कोणत्या देशामध्ये लागला चिकनगुनिया या विषाणूचा शोध हो सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुढील कोणत्या देशामध्ये लागला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चिकनकुनिया विषाणूचा शोध सन एकोणीशे त्रेपन्न मध्ये देशामध्ये तो लागला बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले प्रश्न क्रमांक अकरावा बघा नेत्र गोलामधील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्र विकार होतो नेत्र गोलामधील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्र विकार होतो बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक बारा अतिसाराचा आजार बरा करण्यासाठी तोंडा वाटे जलसंजीवनी म्हणजे ओ आर एस घेणे आवश्यक असते तसेच आजार पुन्हा होऊ नये म्हणून खालीलपैकी काय घेणे आवश्यक असते अतिसाराचा आजार बरा होण्यासाठी तोंडाद्वारे ओआरएस घेणे आवश्यक असते तसेच हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून काय घेणे आवश्यक असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील त्यासोबत सप्लिमेंट क्रमांक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा डॅपसोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरली डॅपसोन आणि सल्फोन ही औषधे पुढीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरली जातात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॅप्सोन आणि सल्फोनी औषधे प्रामुख्याने कुष्ठरोगावरती प्रामुख्याने वापरली जात ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौदा बा बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल बघा पुढील कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो वयाच्या मानाने उंची कमी असणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक पुढचा बघा स्नायूंना पेटके येणे हा विकार पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा विकार आहे स्नायूंना स्नायू पेटके येणे हा विकार पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा तो विकार आहे बघा ऑप्शन क्रमांक डी राहील सोडियम या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा हा विकार आहे प्रश्न क्रमांक सोळा वा बघा एक ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते बघा एक ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजेत खालीलपैकी किती कॅलरी ऊर्जा मिळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील एक ग्रॅम कर्बोदकापासून चार कॅलरीज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सतरा बा बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात पुढील कोणत्या वर्षापासून झाली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात पुढील पैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात ही झालेली आहे बघा विद्यार्थी या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत बघा आधोरेखित सर्वनामाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे हे आमचे बैल आहेत या ठिकाणी आपला अधोरेखित सरोनामाचा या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दर्शक सरोनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा दिलेल्या शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला फारसी शब्द या ठिकाणी ओळखायचा बघा दिलेल्या शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला फारसी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सामना हा शब्द फारशी भाषेमधला तो शब्द आहे बघा अप्स क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी वाक्याचा आपल्याला प्रयोग प्रयोग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य वाक्य काय विचारले मुलांनी विज्ञानाचे केले होते हे कोणत्या प्रयोगाचे हे मुलांनी विज्ञानाचे प्रयोग केले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा अप्स क्रमांक चौथा बघा या ठिकाणी आपल्याला विसंगत शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कनक सुवर्ण हेम कांचन सारंग या सर्व शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला विसंगत शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील सारंग या ठिकाणी विसंगत असलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे अमृताहुनी गोड नाम नाम तुझे देवा या काव्य पंक्तीमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील व्यतिरेक अलंकार या ठिकाणी आपलं राहील बघा क्रमांक सव्वा होतो या ठिकाणी आपल्याला आहे असे समृद्धीचे दिवस येतात या ठिकाणी वाक्या या वाक्यामध्ये पुढे पैकी कोणत्या क्रियापदाचा अर्थ सूचित होतो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील स्वार्थ अर्थ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा पाच हजार या शब्दामधलं पाच हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं बघा पाच हजार या शब्दामध्ये पाच हे पुढील कोणते विशेषण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील पाच हे संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा ई हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा ई हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा स्वर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक से रस्वस्वर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा खालील सामासिक शब्द या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा आहे बघा शब्द बघा पाप पुण्य या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी आपल्याला योग्य समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा वैकल्पिक द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा खालील क्रियापदापैकी या ठिकाणी साधित क्रियापद आपल्याला बघा साधित क्रियापद प्रशने 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 प्रथिकानी प्रथिकानी या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी पाणावले या ठिकाणी साधित क्रियापद असेल बघा या ठिकाणी काही इंग्रजी प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न काय विचारला बघा सीमा इज गोइंग टू स्कूल आयडेंटिफाय द टेन्स या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा सीमा इज गोइंग टू स्कूल या ठिकाणी वाक्य आहे आयडेंटिफाय द टेन्स या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक राहील प्रेझेंट कंटिन्युअस ट्रेन्स या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा 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 क्रमांक दुसरा आय प्रेफर कॉफी या ठिकाणी रिकाम्या कोणत्या प्रकारचा शब्द येईल बघा आय प्रेफर कॉफी या रिकाम्या जगामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील विद्यार्थी मित्रांनो आय प्रेफर टू कॉफी टू टी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा चूज द करेक्ट करेक्ट वर्ड स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला चार शब्द विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा करेक्ट स्पेलिंग खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचं आहे बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी रिसिव्ह या ठिकाणी आपलं करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द होईल बघा अप्शन क्रमांक चौथा बघा अ प्लॅनेट अ प्लॅनड जर्नी अंडरटेकन विथ अ पर्पोज इज कॉर्ड बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा अ प्लॅनड जर्नी अंडरटेकन विथ अ पर्पोज इस कॉर्ड त्याला पुढील पैकी काय म्हणतात त्याला एक्सपेंडिशन ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा आयडेंटिफाय द अपोजिट वर्ड ऑफ लॉस या ठिकाणी आपला आयडेंटिफाय द अपोजिट वर्ड ऑफ लॉस या ठिकाणी आपला अपोजिट वर्ल्ड या ठिकाणी ओळखायचा होता बघा विद्यार्थी मित्रांनो तरी या उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे